नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिकीय युट्यूब चॅनलमध्ये श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अजा एकादशी अजय एकादशी व्रत कसे करावे या व्रताचा विधी आणि या एकादशीची कथा आपण जाणून घेणार आहोत धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले हे जनार्दन श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन लक्षपूर्वक ऐका श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात अजय एकादशी येते ती सर्व पापांचा नाश करणारी आहे वैकुंठपती श्रीहरींची पूजा करून जो हे एकादशी व्रत करतो तो सर्व प्रकारे निष्पाप होतो प्राचीन काळी हरिश्चंद्र नामक एक प्रसिद्ध चक्रवर्ती राजा होऊन गेले ते संपूर्ण भूमंडळाचे स्वामी आणि सत्यनिष्ठ होते एकदा एका कर्माच्या फळभोगामुळे त्यांना राज्यापासून वंचित व्हावे लागले आणि आपल्या पत्नीला व मुलालाही विकावे लागले नंतर त्यांनी स्वतःलाही एका चांडाळाला विकले असूनही त्यांना चांडाळाचे दास्यत्व पत्करावे लागले ते स्मशानातील मृतदेहांवरची प्रेत घेत असत अशा परिस्थितीतही नृपश्रेष्ठ हरिश्चंद्र सत्यापासून ढळले नाही अशा प्रकारे चांडाळाचे दास्यत्व करीत करीत अनेक वर्षे निघून गेली यामुळे राजाला खूप चिंता वाटू लागली ते अतिशय दुखी होऊन विचार करू लागले की मी काय करू कोठे जाऊ माझा उद्धार कसा होईल अशा प्रकारे चिंता करीत ते शोकसागरात बुडून गेले त्यांची अशी शोकातूर अवस्था जाणून महर्षी गौतम त्यांच्याकडे गेले महर्षींना आपल्याकडे आल्याचे पाहून त्यांनी महर्षींच्या श्रीचरणी नमस्कार केला आणि हात जोडून नम्रपणे आपला संपूर्ण दुःखद वृत्तांत त्यांना सांगितला त्यांची हकीकत ऐकून महर्षी गौतम म्हणाले राजन श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात अत्यंत कल्याणकारक अजा एकादशी येत आहे ती पुण्य प्रदान करणारी आहे या एकादशीचे व्रत करा यामुळे पापांचा अंत होईल तुमच्या सुदैवाने आजपासून सातव्या दिवशी ही एकादशी आहे त्या दिवशी उपवास करून रात्री जागरण करा असे सांगून महर्षी गौतम अंतर्धान पावले महर्षींच्या उपदेशानुसार हरिश्चंद्र राजाने विधिवत एकादशी व्रत केले व्रताच्या प्रभावाने राजा सर्व दुःखातून मुक्त झाले त्यांना त्यांची पत्नी पुन्हा भेटली आणि त्यांच्या मृत पुत्रास जीवनदान मिळाले तेव्हा आकाशात दुंदुबी वाजली आणि स्वर्गातून पुष्पवृष्टी होऊ लागली एकादशी व्रताच्या प्रभावाने राजाला निष्कंटक राज्य प्राप्त झाले आणि शेवटी ते नगरवासी आणि आप्तजनांसह स्वर्गात गेले युधिष्ठिर जो या एकादशीचे व्रत करतो तो सर्व पापांतून मुक्त होऊन स्वर्गात जातो या महात्म्याच्या पठन आणि श्रवणाने अश्वमेध यज्ञाचे पुण्यफळ मिळते या एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी त्यांना तुलसी अर्चन करावे विष्णूच्या सहस्र नामांचा किंवा एकशे आठ नावांचा जप करावा दिवसभरात मनामध्ये नामस्मरण करत राहावे भगवान विष्णूचा अभिषेक करावा आपल्याकडून जी शक्य होईल ती पूजा करावी परंतु या दिवशी खोटे बोलणे टाळावे अपशब्द उच्चारणे टाळावे कुणाशीही भांडण करू नये वाईट बोलू नये भोगविलासात अडकू नये दशमीच्या दिवशी रात्री पचन होईल असे हलके अन्न खावे आणि या व्रताची सुरुवात करावी दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सर्व विधी आटपून आणि मग भगवान विष्णूंची पूजा करावी आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करून त्यांची पूजा करून हा उपवास सोडावा अशा प्रकारे अजा एकादशीचे व्रत करावे